महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त तेल्हारा येथे मोटरसायकल रॅली चे आयोजन। थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त तेल्हारा नगरीमध्ये भव्य मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते। तेल्हारा शहरातील शेगाव रोडवरील पुरुषोत्तमजी इंगळे यांच्या प्रतिष्ठानापासून महात्मा फुले यांच्या जयघोषात संपूर्ण शहरभर भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध, तर शहरातील टॉवर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांकडून पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले। मिरवणुकीमध्ये रथामधील महात्मा फुले यांची मूर्ती व शिस्तबद्ध अशा आकर्षक वेशभूषेतील पिवळ्या फेट्यातील महिरा मिरवणुकीची शोभा वाढवत होत्या। मिरवणुकीची सांगता अनंतरा भागवत मंगल कार्यालय येथे करण्यात आली। या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेच्या व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे, जिल्हा परिषद अकोल्याच्या विद्यमान अध्यक्षा सौ संगीताताई नंदकिशोर अढाऊ, जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ, पंचायत समिती सदस्य संजय हिवराळे, अरविंद उमाळे, सौ गोकुळाताई महेंद्र भोपळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्ध विधिज्ञ संतोष रहाटे, काँग्रेस कमिटीचे श्यामशील भोपळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश दारोकार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून वैभव निमकर यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले, तर महेश गणगणे, सौ संगीताताई अढाऊ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। यावेळी रवींद्र विश्वनाथ जी गिर्हे यांनी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ नवीन डायस देणगी म्हणून दिला, त्याबद्दल मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। मिरवणुकीला व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, भगिनी व समाज बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सचिन ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत खाडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज करिता भगवान हागे, तेल्हारा।